नमस्कार. आपण सर्व कलावंतांमध्ये मग तो चित्रकार असू दे किंवा शिल्पकार, कुठेतरी छोटासा पुसटसा एखादा गायक किंवा एखादा लेखक किंवा एखादा कवी अस्तित्वात असतो. आणि मला वाटतं हे जे काही अस्तित्व असतं ना, हेच आपल्या कलेला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करत असतं, कळत नकळत. जेव्हा मी अमृत चित्र बघते तेव्हा त्यातले काही कंगोरे मला खुणावतात, माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. रंगांचे पोत, रंगांचे फटकारे, सहजच निर्माण होणारे आकार आणि ह्या सर्वांचेच अस्तित्व निर्माण करणारी धडपड मला फार आवडते. आकार आणि रंगांची सरमिसळ, कुठे आकारांची संथ लय, तर कुठे एखाद्या रंगांचा आक्रमकपणा, तर कुठे कोपऱ्यात आपला अलिप्त भाव सांभाळणारा एखादा रंग अतिविरक्त, तर कुठे सर्व रंगांना तोडणारी एखादी रेष, यात मी हरवून जाते. आणि मग सहज शब्द सुचत जातात. चित्रातल्या अस्तित्वाची सांगड जीवनाशी घालणारी एक कविता आकार घेते. तीच कविता आज मी तुमच्या पुढे. माझ्या कवितेचं नाव आहे अमृत. कधी वाटतं जगावं खूप अमृत, बोलणं समजणं सगळंच गोठून जावं, शब्द सगळे हरवून जावे, स्वर सगळे विरून जावे, उरावे फक्त भावना. नको तिला हसण्याचा अलंकार, नको अश्रूचा ओलावा, नको जाणीवांची खोली, नसावे तर्क, असावी अशी अमूर्त निस्वर निशब्द भावना. स्पर्शून जावे मनाला, तिथेही असावं फक्त एकच वाटणं, एक अस्तित्व. रंगांनीही बोलू नये, शांत बसावं, नाहीत जमलं तर पांढऱ्या रंगात मिसळून जावं फक्त काही क्षणांसाठी. ते मिसळणंही एक अस्तित्वच, हरवण्यातलं असं जगणं मला गवसावं. निशब्द निर्विकार निर्गुण काही नसण्यात पण काहीतरी नक्कीच असतं, ते असणंच गवसायला हवं. त्या क्षणाची बघावी वाट, तेही मिळवणं आणि हेही मिळवणंच, पण हे मिळवणं हरवण्यातलं मिळवणं, या मिळवण्यातलं अंतर कळलं की नसलेले सूर सापडतात, निशब्दतेतले अर्थ उलगडतात, खोलीतलेही अस्तित्व उमजू लागतात. ही अमूर्त अनुभूती कधी मला गवसावी, जगण्यातलंही हे जगणं कधी मला गवसावं. कधी वाटतं जगावं खूप अमूर्त, कधी वाटतं जगावं खूप अमूर्त. थँक्यू.